मंगळाराम मुखेलमंत्री डॉ सावंत हांच्या हस्तुकी प्रियोळ मतदारसंघात अमेवाडा खांडोळा हांगसर सरकारी शाळेच्या कामाचो बुन्यादी फातर बसयलो. ह्या वेळार थळावे आमदार मंत्री गावडे आनी हेर मानेस ह्या सुवाळ्याक हजर आशिल्ले. आरडीएक्स गोवा खातीर खांडोळेच्यान महेंद्र गांवकर. एक म्हणजे फाटले मुख्यमंत्री मनोहर भाई पर्रीकर असताना बी त्यांच्यानी मुळात शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चराक फाटल्या केन्नाच सरकारांनी खंयच्याच पळोवंक नाशिल्ले. पण बेगीन सुरवात केली. म्हाका याद जाता 12 जे 2012 मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर निवडून आयले आणि हांव जीएसएलसीचो व्हाईस चेअरमॅन आशिल्लो. गोंयांत 700 शाळा आसा. जवळपास आयचे घडीक म्हाका दिसता आमी 500 वयर कंप्लीट केल्यो. 500 पेक्षा वयर प्राथमीक शाळा ज्यो भाऊसाहेब बांदोडकरान बांदिल्ल्यो पहिली त्यो कंप्लीट केल्यो, रिपेअर करून, इनोव्हेट करून. तूं कित्याक बऱ्याच लोकांनी कितें केलें सांगता हांव तुका, सरकारी शाळा बंद उडप आनी आपलें दुकान सुरू करप. लोकांनी थंयसर आपली नवीन नवीन दुकानां घातली, नवीन नवीन शाळा घातली, इस्कॉलां घातली आनी सरकारा कडेन दुर्लक्ष केलें. आमी धोरण बदल्लां. सरकाराचें तें आमचें, त्याची सरकाराचें तें तुमचें, आपलें म्हणा. सरकाराची बिल्डींग ती जेन्ना आपली म्हणटली पयली तेन्ना ती बरी उरतली आनी ती जेन्ना आपली म्हणटले तेन्ना तितूंतली संख्या वाडटली, तितून क्वॉलिटी एज्युकेशन मेळटलें. सरकाराच्या शाळेंत ज्यो जायो त्यो गजाली आमी दिल्यात. बऱ्याचशा जाणांच्या म्हणण्यांतलें की भुरग्यांक इंग्लिशूच कळपाक जाय, रॉंग कन्सेप्ट लोकांच्या तकलेन आसा. हांव आतां विचारतालो बाबा दिलीपान येता तो सांगलें हे शाळेंत शिकोवन बरो. 25 जाण टिचर आसात, 25 टिचर ह्या शाळेंतल्यान प्रायमरी शिकोवन जर जाले आसत जाल्यार तुमी धंद्याचे टिचर एप्रिशिएट करपाक जाय पडटा. फावटी फक्त तो लँडाचो जर विशय सॉल्व जालो जाल्यार तुमकां म्हणजे बेजीक प्रायमरी एज्युकेशन पासून पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन पर्यंत म्हाका दिसता आमच्या गव्हर्मेंट कॉलेज खांडोळान पोस्ट ग्रॅज्युएशन ऑलरेडी सुरू केले. पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही एक गजल लक्षात घ्या, तुमच्याच खांडोळ्यान तुमच्याच गावान तुमकां पोस्ट ग्रॅज्युएशन एज्युकेशन मेळटा. वायस वर्सा अदर स्टेटीनी वचून पळयात, म्हणजे बाकीच्या राज्यांनी जर पळयशात पोस्ट ग्रॅज्युएशन एज्युकेशन जर घेवपाक जाय आसत जाल्यार ताका एक तर मायग्रेट जावपाक जाय, थंय तर हॉस्टेलांत रावपाक जाय किंवा दुसऱ्या गांवांत शिफ्ट जावपाक जाय. पण गोंय सरकार हे शिक्षणाच्या बाबतीत एकदम म्हणजे भुरग्यांक ज्या पद्दतीचे एज्युकेशन जाय, एडवान्स कोर्सीस, नवीन टॅक्नॉलॉजी आणि नवीन कोर्सीस. आम्ही ऑलरेडी आमचो डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन एका सांगला की वेगळ्या पद्दतीचे जे जे पोस्ट ग्रॅज्युएशन असा ते ग्रामीण भागात आमकां सुरू करपाक जाय. ही पहिली नवीन शाळा बांधण्याचा आपण शुभारंभ करत आहोत आणि तीही एका अमेवाडीच्या एका श्रीकृष्ण मंदिराच्या अशा पवित्र अशा प्रांगणातून. आणि मी ज्यावेळेला आमदार म्हणून निवडून आलोय त्यावेळेला मी जास्तीत जास्त जी शाळा जी आहे किंवा आमची माध्यमिक जी विद्यालय जी आहे त्याच्यावरती फोकस करण्याचं ठरवलंय. आणि जवळजवळ माझ्या मतदारसंघामध्ये आज 5 नवीन इमारतीसह जवळजवळ 27 रिपेअर्स त्यांचं मेंटेनन्स शाळेचं आज काम सुरू आहे. मला वाटतं त्यातलं मॅक्झिमम 14-15 शाळेचं काम पूर्ण झालेलं आहे. आमचं एकच ध्येय आहे की ज्या लहान मुलांना जे पहिलीपासूनच सुसज्ज असं एक सुविधा जर उपलब्ध करून जर मिळाली आणि ते ज्या शाळेमध्ये आपण शिकत आहोत त्या शाळेमध्ये आपल्याला एक मन प्रसन्न व्हायला पाहिजे. ज्यावेळी त्याचं अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित होऊ शकतं आणि त्यासाठी एक नवीन संकल्पना यावेळीचे आमचे सरपंच आणि या भागातले ग्रामस्थ ज्यावेळी आमच्या संपर्कात आले त्यांनी सांगितलं की असं असं एक गोष्ट आहे, आपल्याला नवीन शाळा बांधायची आहे. आणि त्यानुसार मला वाटतं शाळेचं सगळं काम मला वाटतं 1 वर्षापूर्वी पूर्ण झालं होतं.